तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. आज मी तुमच्यासाठी आपल्या एका सबस्क्रायबरनी पाठवलेलो एक सत्य अनुभव सांगणार असं. ह्यो सगळो प्रकार त्यांच्या आजीसोबत घडलो होतो. त्यांची आजी भूताबिता अंगासून काढायची, पण तिच्या एका चुकीमुळे तिच्यासोबत जो काय प्रकार घडलो तो तुमका ही गोष्ट ऐकल्यावर समजातच. पण त्याआधी जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर ह्या चॅनल सबस्क्राईब मात्र करूक विसरा नको. ही जी गोष्ट असा ती आपले सबस्क्रायबर दीप्ती यांनी आपल्याक पाठवलेली हा. दीप्ती आणि अर्जुन हे दोघे बहीण भाऊ होते. दीप्ती मोठी होती आणि अर्जुन तिच्यापेक्षा 3 वर्षांनी लहान होतो. हे दोघवले लहानाचे मोठे तसे मुंबईकच झाले होते. त्यांचा गावाकडे घर होता, पण ते काय त्यांचा जाणं येणं होत नसायचं. तरी जवळजवळ दीप्ती आणि अर्जुनने 4-5 वर्ष गावच बघूक नाही होता. म्हणजे ती जेव्हा लहान होती तेव्हा एकदा दोनदा गेलेली, पण तेव्हाचं काय त्यांना आता आठवत नाही. ज्यामुळे त्यांना ह्याव माहिती नाही होतं की आता त्यांच्या गावाकडे नेमका राहता कोण, कारण त्यांचे आईवडीलसुद्धा कधी गावचा विषय त्यांच्यासमोर काढतच नाही होते. त्यामुळे गावाकडे जायचं तर काय प्रश्नच नाही होतो. पण एक दिवशी झाला असा, अचानक त्यांची आई दीप्ती आणि अर्जुन का म्हणाली, चला लवकर सामान भरू घ्यावा, आपल्या गावाकडे जायचं असा. या वाक्य ऐकताच दीप्ती आणि अर्जुन आपल्या आईकडे बघतच राहिली. तशी त्यांना आई म्हणाली, आजीची तब्येत खूपच बिघडली आहे, त्यामुळे जायचं लागतला असं बघू नको, चला लवकर तयारी करा, उद्याच जायचं आपल्याक. आजीचं नाव ऐकून दीप्ती आईक विचारूक लागली, आजी कोणाची आजी, खय राहता ती, मी तर कधी बघूक नाही आणि तुम्ही कधी माका नेऊक नाही. त्यावर आई म्हणाली, तू जास्त विचारत राहा नको, तुका सांगले तेवढा कर. दीप्तीन लहान असताना आपल्या आजीक बघितलेल्यान, पण तेव्हा तिका कळतव नाही होता इतकी ती लहान होती. त्याच्यानंतर ती गावाकच गेली नसल्यामुळे तिका आजी कोण कशी दिसता ह्याव माहिती नाही होता. पण आता अचानक आजीक भेटक जाऊचा असा ऐकल्यानंतर तिका वसा झाला होता की नेमकी आजी असा कोण आणि कशी दिसत असात. आणि असाच काहीसा अर्जुनचा देखील झाला होता. त्यांनी सुद्धा काय आजीक बघूक नाही होता, ना कधी त्यांनी आपला गाव बघितलेला आहे. त्यामुळे आता त्याचा असा झालेला की मी पहिल्यांदा गाव बघणार आहे, त्यामुळे तो सुद्धा तसा आनंदी होतो. संध्याकाळी जेव्हा त्यांचे पप्पा कामावरसून घराकडे येले तेव्हा हे दोघवले जण त्यांना विचारूक लागले, पप्पा गावाकडे खयची आजी राहता, आम्ही कधी बघूक नाही. त्यावर पप्पा त्यांना म्हणाले, अरे तुम्ही कसे बघतलास, तुम्ही तेव्हा लहान होतास, त्यानंतर तुम्ही थंय जाऊकत नाही. बरा तुमची तयारी झाली काय, उद्या सकाळीच निघायचं आपल्याक, जाओ पटकन काय तर घेवा, असं म्हणान ते आपले फ्रेश होऊ गेले. आणि मग अखेरीस तो दिवस उजाडलो. दीप्ती अर्जुन आणि तिचे आईवडील गावाकडे येऊन पोचले. दीप्तीचे काका काकी त्यांची वाटच बघत होते. ह्या सगळ्यांका थं इलेल्याचं बघून ते खूप आनंदी झाले, कारण जवळजवळ 5-1 वर्षानंतर त्यांनी पुतणी आणि पुतण्याक बघितलेला होता. ती वेळ दुपारची होती. काकीन जेवण वगैरे केलेल्यान तसे हे सगळेजण जेवले. आणि जेवण वगैरे झाल्यानंतर दीप्ती आणि अर्जुन घराच्या बाहेरच उभे होते. त्या घर त्यांच्यासाठी तसं नवीनच होतं, कारण लहानपणी ता त्यांनी बघितलेल्यानी, ज्यामुळे गावचं आपलं घर बघून ते सुद्धा चकितच झालेले. आजूबाजू काय काय असा, कसली कसली झाडं असत ह्या ते आपल्या बघूक लागले. बघता बघता कधी दुपारची संध्याकाळ झाली तास त्यांना समजाक नाही. तेवढ्यात दीप्ती आपल्या भावाक घेऊन घराच्या बाहेर पडाक लागली. संध्याकाळचे 6:30 वाजून गेले होते. तेवढ्यात काकांनी तिका अडवल्यानी आणि ते म्हणाले, आता बाहेर जाऊ नको, संध्याकाळ झाली आ. तशी दीप्ती काकांका म्हणाली, अहो पण काका 6:30 तर वाजले आहेत आणि आम्ही मुंबईत तर रात्रीची बाहेर फिरतो, अजून तर कायत नाही. त्यावर काका बोलले, दीप्ती बाळा ह्या गावाचा गावात संध्याकाळनंतर बाहेर फिरायचं नसता, म्हणून मी तुका सांगितलंय, आता नको जाऊ खय, उद्या सकाळ झाली ना की मीच तुमका गाव फिरवूक नेतय, जावा आता घरात जावा. तशी दीप्ती अर्जुन का म्हणाली, अर्जुन आता नको जाऊया, आपण उद्या सकाळी जाऊया, चल आता आपण घरातच काहीतरी खेळाया, असं म्हणान ते परत घरात गेले. पण ता सगळा नवीन गाव
त्या गावचं घर ह्या सगळ्या बघण्याच्या नादात ते विसरण्यास गेले होते की ते नेमके गावात इले कशाक होते, म्हणजे आजीची तब्येत खराब होती म्हणून ते खरा तर गावात केलेले, पण ह्या तर त्या दोघांच्या डोक्यासूनच निघान गेला होता। पण जेव्हा रात्र झाली तेव्हा पटकन दीप्तिक आटावला आणि ते आपल्या आईक विचारूक लागले, आई खय आजी, आजीक तर मी बघूकच नाही, पण मी घर फिरलंय पण आजी काय दिसली ना, आजी खय रावता, चल ना माका घेऊन माका बघूचा तिका। त्यावर दीप्तीची आई म्हणाली, ती आजी ह्या घरात नाही रवत, तिचं घर बाजूक असा आणि आता रात्र झाली हा, आता थंय तुम्ही नको जाव, उद्या सकाळ झाली की मी तुमका घेऊन जातय, मग तुम्ही तुमच्या आजीक भेटा, आता तिची तब्येतसुद्धा ठीक नाही। ह्या सगळं ऐकल्यानंतर दीप्तीसुद्धा म्हणाली, ठीक आ उद्या सकाळी भेटाया। मग त्यानंतर ते जेवण वगैरे झोपले आणि पुढच्या दिवशी जशी सकाळ झाली तसे ते आपल्या आईसोबत आजीक भेटाक जाऊक लागले। त्यांची जी आजी होती त्या आजीक त्यांनी घरापासून लांबच्या एका झोपडीत ठेवलेला होता। आता ह्यो सगळं काय प्रकार होतो ह्या काय दीप्तीक समजाक ना, पण जेव्हा त्यांची आई त्यांच्या आजीक भेटाक घेऊन गेली तेव्हा दीप्ती आणि अर्जुन चांगलेच घाबरले, कारण त्या आजीची अवस्था खूपच वाईट होती, नुसती हाडा खिळखिळी झालेली आणि दिसाकसुद्धा ती एकदम भयंकर वाटा होती। म्हणजे बघता क्षणी ह्या दोघा जणांनी अंगच काढल्याने, कारण तिचे डोळेसुद्धा एकदम लाल भडक झाले होते, केस वगैरे पूर्ण मोकळे सोडलेले आणि त्याचं वातावरणसुद्धा एकदम विचित्र होता, ज्यामुळे ता सगळा बघून हे दोघवले चांगलेच घाबरले। ते पुढे जाऊक तयारच नाही होते, पण त्यांच्या आईन त्यांना जबरदस्ती पुढे नेल्यान, कारण आजीक भेटणं गरजेचं होता। मग शेवटी दीप्तीन थोडी हिम्मत केल्यान आणि आजीक ती विचारूक लागली, आजी कशी ह, बरी ह? पण आजीची अवस्था इतकी वाईट होती की तिका धड बोलाकसुद्धा जमत नाही होता आणि डॉक्टर बोलले होते की आता जास्त काळ जिवंत राहू शकत नाही, कधी मृत्यू होऊ शकता, इतकी तिची बिकट अवस्था होती। मग दीप्तीच्या आईन काही वेळ त्यांका थंय थांबवल्यान आणि ती परत त्यांका घेऊन बाहेर इली। अर्जुन तर अजूनही घाबरतच होतो, पण दीप्तीक मात्र एक गोष्ट समजत नाही होती की आजीक असं बाहेरच्या झोपडीत किती ठेवल्याने या, पण तेव्हा तिने आईक का याबाबत विचारूक ना, पण आता मात्र त्यांका एवढा समजला होता की त्यांची आजी असा आणि ती ह्या बाजूच्या झोपडेत राहता। मग त्यानंतर दीप्ती आणि अर्जुन गाव फिराक बाहेर पडले, गाव त्यांच्यासाठी नवीनच होता आणि इतक्या वर्ष मुंबईत राहिल्यामुळे त्यांका ता सगळा बघून खूप आनंद होत होतो, ती मस्त मजामस्ती करूक लागली होती। बघता बघता कधी तो दिवस गेलो तास त्यांका समजाक ना। त्याच दिवशी संध्याकाळी दीप्ती आणि अर्जुन आपल्या गावच्या घराच्या गच्चीवर गेली होती आणि त्या गच्चीवरसून ती आजीची झोपडी स्पष्ट दिसायची। तेवढ्यात दीप्तीचं लक्ष दोन बायकांकडे गेलो, ते दोन बायका आपल्या हातात काहीतरी धरून त्या झोपडीच्या भोवती गोल गोल फेरी मारत होते, डोक्यावर पदर वगैरे घेतलेलं होतं ज्यामुळे त्यांचं चेहरा काय दिसाना, पण ते बायका करतात कायत ह्या काय दीप्तीक समजाना। त्यांनी तीन फेऱ्या त्या झोपडेक मारल्याने आणि त्यानंतर ते झोपडीच्या मागे गेले। तशी दीप्ती अर्जुन का म्हणाली, चल आपण पण जाऊया आणि बघूया ते बायका काय करतात, ता लांबसून काय कळत नाही, म्हणून ती अर्जुन का घेऊन त्या झोपडीच्या जवळ गेली आणि त्या मागे गेलेल्या बायकांची वाट बघूक लागली। पण मागे गेलेले ते दोन बायका बरोच वेळ झालो पुढे काय येऊक ना, त्यामुळे दीप्ती म्हणाली, अरे हे बायका गेले खय? तेवढ्यात दीप्तीच्या काकांनी हाक मारल्याने तसे दोघवले पळत पळत आपल्या घराकडे येले। तेव्हासुद्धा दीप्तीन ह्यो काय प्रकार कोणाक सांगाक नाही, पण तिका ह्या सगळ्या जरा विचित्र वाटत होता, त्यामुळे तिका समजत नाही होता की सांगा की नको। त्यात तिचं दुसरं दिवससुद्धा गेलो आणि तिसऱ्या दिवशी जेव्हा ती संध्याकाळी आपल्या परत गच्चीवर गेलेली तेव्हा तर त्यांका असा काही दिसला, ता बघून ह्या दोघांच्या पायाखालची जमीनच सरकली। काल जे दोन बायका त्यांका त्या झोपडीभोवती फिरताना दिसले होते तेच दोन बायका आता झोपडीच्या कौलांवरती चढलेले। ता बघून दीप्ती चांगलीच घाबरली, कारण बायका कौलांवर चढण करतात कायत, ता पण एवढ्या संध्याकाळचा। ती पळत पळत खाली येली आणि तेवढ्यात तिका काका गावले। तेव्हा सगळ्यात आधी तिने काकांका ह्याच विचारल्यान की ते बायका वरती चढण करतात कायत। जेव्हा काका बघूक गेले तर कौलांवर कोणत नाही होता, पण दीप्तीन आणि अर्जुनने त्या दोनवल्या बायकांका तर बघितल्याने होता,
त्यामुळे ती का ऐकाक तयार नाय ती काकांक विचारूक लागली, काका या काय असा कालव माका ती बायका दिसले आणि आजव आणि आजीक तुम्ही असं बाहेरच्या झोपडीत कशाक ठेवतास, काय झालं? तेव्हा मात्र काकाचं नाईलाज झालं। मग काकान त्या दोघांक परत गच्चीवर नेल्यान आणि तो त्यांका गोष्ट सांगाक लागलो। काका म्हणालो, ह्या बघा ही गोष्ट अजूनपर्यंत तुमका कोणी सांगूक नसात, कारण तुम्ही लहान होतास। तुमची जी आजी असा ती लहानाची मोठी ह्याच गावात झाली आणि तिच्याकडे एक विधी प्राप्त होती। तिच्याकडे एवढी शक्ती होती की ती भूता खेतांक वशमध्ये करायची, पण तिने या शक्तीचा वापर कधीच आपल्यासाठी करूक नाही, उलट ती गावच्या लोकांची मदत करायची। पण तरीसुद्धा ह्या काम चांगला नाही, म्हणून आम्ही सगळे आईक सांगायचं। आमचे वडील म्हणजे तुमचे आजोबासुद्धा तिका खूप ओरडायचे की ह्या सगळा करू नको, कारण ह्या सगळ्यामुळे गावची बरीचशी लोका आमच्यापासून लांब झाली होती, कारण ही काळी विद्या वगैरे करायची। पण तिने ह्या काम कधीच सोडूक नाही। पण एक दिवशी झाला असा एका बाई काहीतरी जबरदस्त बाहेरचं लागलेला, काय लागलेला ह्या आमकाव नाही माहिती, पण जेव्हा त्या बाई आजीकडे घेऊन इले तेव्हा ती इतकी आरडाओरडा करत होती की तो दिवस मका अजूनव चांगलो आठवता। त्या बाईन अक्षरशः संपूर्ण गाव डोक्यावर घेतलेला होता। पण तुमच्या आजीन अजिबात हार मानूक नाही, तिच्यावर काहीतरी जालीम लागलेला ह्या तिका माहिती असानसुद्धा तिने आपल्या विद्येच्या जोरावर त्या सगळा काढूचा प्रयत्न केल्यान, पण थयत तिची सगळ्यात मोठी चूक झाली, कारण त्या सगळा काढण्याच्या नादात तिच्यावर अशी काय पाळी इली त्याचं तिने स्वप्नातसुद्धा विचार करूक नाही होतो। ती त्या सगळ्यात यशस्वी तर झाली, कारण त्या बाईक जा काय लागला होता त्या बाईच्या अंगासून त्या भूत तर बाहेर इला, पण त्या भूतान आजी एकच पकडल्यान आणि तिका असा पकडल्यान की शेवटपर्यंत त्यांनी तिका काय सोडूक नाय, आणि तिचो प्रभाव आजीवर इतको पडलो की बघता बघता आजी वेडसर होऊक लागली आणि त्या भूतान आजीचो वापर केल्यान आजीकडे जी शक्ती होती ती सगळी शक्ती हिरावून घेतल्यान त्यात आजीकडे आधीपासून वश केलेली भूता होती त्या भूतांक त्यांनी पकडल्यान आणि आपली शक्ती वाढवल्यान, ज्यामुळे त्या भूतासमोर आजीचो टिकावत लागाक नाय, आजीचं आयुष्य संपूर्ण उद्ध्वस्त झाला। ती एकदम सैरबैर झाली, ज्यामुळे आमच्या घरातसुद्धा एकदम विचित्र वातावरण निर्माण झालं आणि ह्या सगळ्यावर कायच उपाय निघत नाही होतो। आजीक ह्या सगळ्यासून बाहेर काढूसाठी आम्ही खूप काय काय केलं, मोठ्या मोठ्या सिद्ध माणसांका घेऊन इलं, पण त्यांका ह्या जमाक नाही। आणि आजीक ह्या सगळ्या लागल्यामुळे त्याचो प्रभाव आमच्या संपूर्ण कुटुंबावर पडलो। बघता बघता आजोबांची तब्येत खालावली आणि त्यांचं वर्षभरातच मृत्यू झालो, आणि ह्या सगळा आजीक लागलेल्याच भूतान केल्यान। आणि तेव्हा आमका समजला होता की आता आमचं कुटुंब काय रवाचं नाही, सगळा उद्ध्वस्त होऊन जातला। पण आमच्या नशिबान आमका एक माणूस भेटलो। तो माणूस म्हणालो की तुम्ही एक काम करा, ह्या बाईक ह्या घरासून बाहेर काढा आणि दुसरीकडे रवाक देवा, जोपर्यंत ही ह्या घरात असा तोपर्यंत तुमचा कधीच भला होचा नाही। आणि खरोखरच तसा होत होता ना, गावची लोक आमची विचारपूस करायची ना, आमका कसल्या कामात यश येत होता, सगळा काही हातासून निष्ठत चाललेला। मग त्या माणसानं सांगितल्याप्रमाणे आम्ही बाजूक एक झोपडा बांधलं आणि आजीक त्या झोपडेत आम्ही घेऊन गेलं। मग त्यानंतर आम्ही तिका थयच ठेवायचं, जेवण खावण थयच नेऊन द्यायचं। पण तेव्हा आम्ही जे काय अनुभव घेतलेलं ते इतके भयंकर होते की तुमका आता ते समजायचे सुद्धा नाही। म्हणजे मी जेव्हा जेवण देऊक जायचंय तेव्हा तुमची आजी कधी रडत असायची, तर कधी हसत खिदळत असायची, तर कधी कोणाशी बोलत असायची। म्हणजे अक्षरशः तिका जेवण नेऊन देतानासुद्धा माझे हातपाय थरथर कापायचे, इतकी माका तेव्हा भीती वाटायची। आणि जेव्हा या सगळा घडला होता तेव्हा या सगळ्याचा प्रभाव खूप जास्त होतो। रात्री बेरात्री आजी मोठमोठ्याने किंचाळे घालायची, असं वाटायचं की काहीतरी भयंकर घडतं। पण आमच्यात तेव्हा हिंमत नाही होती की जाऊन बघूया की काय झालं आता। आम्ही ह्या सगळा खूप सहन केलं। बरं तेव्हा आमच्या आधाराक तुमचे आजोबासुद्धा नाही होते, त्यांकासुद्धा त्या आत्म्याने हिरावून घेतल्यान। पण आमचं नशीब चांगला म्हणून मी आणि तुमचे पप्पा दोघवले यातून तारलं। आणि जेव्हापासून तिका आम्ही त्या झोपडेत घेऊन गेलं तेव्हापासून हळूहळू आमची परिस्थिती सुधराक लागली।
हळूहळू पूर्वीसारखा होऊक लागला, पण तो माणूस आमका भेटलो म्हणून ह्या सगळा शक्य झाला। कारण आजीक जा काय लागलेला त्या बाहेर काढणं तर अशक्य होता, पण त्याचं सगळं परिणाम कुटुंबाक भोगूक लागणार होतो। पण ह्या मार्गान आमचा कुटुंब तरी वाचला। आता जवळजवळ तुमच्या आजीक 85 वर्ष झाली, ती आपल्या मृत्यूची वाट बघता, पण तिका मृत्यूच येत नाही। इतकी वर्ष तिनेसुद्धा या सगळा सहन केल्यान, आणि अर्थातच तिकासुद्धा खूप वाईट वाटत असतला। पण तिने मात्र आपल्या जीवनात ती एकच चूक केल्यान, ज्या चुकीची शिक्षा ती अजूनही भोगता। आणि ह्या सगळ्या कारणामुळे तुमचे आईवडील तुमका कधी गावात घेऊन येऊक नाही, कारण त्यांना भीती वाटायची। कारण त्या वाईट शक्तीची नजर तुमच्यावर पडली तर तुमका परत त्रास व्हायचो, जो त्रास त्यांनी भोगल्याने तो तुमका भोगूक लागू नये म्हणून त्यांनी तुमका कधीच गावात आणूक नाही, ना आजीक भेटाक दिल्याने। पण आता डॉक्टर म्हणाले की जास्त दिवस रवायची नाही, म्हणून ते तुमका आजीक भेटासाठी घेऊन इले, म्हणजे तुम्ही आजीक शेवटचं बघशाल आणि आजीव तुमका बघीत। आणि आता त्या भूताचा प्रभाव तितकोसो आता रवलो नाया, त्यामुळे आता घाबरायची काय गरज नाही। पण आता जे काय प्रकार तुमका दिसतात त्या सगळ्या प्रकारामागे ह्याच कारण असा जे आम्ही आता तुमका सांगितलंय, त्यामुळे आता घाबरा नको आणि शक्यतो संध्याकाळनंतर त्या ठिकाणी बघूसुद्धा नको, कारण ते चित्रविचित्र असे प्रकार घडतच असतात। काकांनी सांगितलेली ती सगळी गोष्ट ऐकून दीप्ती आणि अर्जुन चांगलेच घाबरले। त्यांना ह्याबाबत कायच माहिती नाही होता, म्हणजे आपल्या आजीसोबत असो काय प्रकार घडलो असात ह्याचं त्यांनी स्वप्नातसुद्धा विचार करूक नाही होतो। आणि आपली मुलं घाबरतील त्यामुळे त्यांच्या आईवडिलांनीसुद्धा त्यांना ह्याबाबत काय सांगाक नाही। पण जेव्हा काकांनी ही गोष्ट त्यांना सांगितल्याने त्याच दिवशी रात्री त्यांची जी आजी होती ती वारली। पण आजीच्या मृत्यूनंतर तिका आपल्या घरात आणूक नाही, तिका बाहेरच्या बाहेरच नेल्याने, कारण तसाच त्यांना सांगितलेला होता। कारण तिका ती लागण झालेली, आणि जर तिका घरात आणला तर ती वाईट शक्ती घरातसुद्धा प्रवेश करू शकता, म्हणून ते तिका बाहेरल्या बाहेरच घेऊन गेले आणि तिचे पुढचे सगळे विधी केल्याने, आणि विधी वगैरे करून झाल्यानंतर ती जी झोपडी होती त्या झोपडीत त्यांनी आग लावून टाकल्याने, जेणेकरून जा काय ते वाईट शक्तीचा असात त्या पूर्णपणे नष्ट होत आणि पुढे कोणाकच त्याचं त्रास होऊचो नाही, त्यासाठी त्यांनी त्या सगळा केल्याने। आणि ह्या सगळा दृश्य दीप्ती आणि अर्जुनने लहान असताना अनुभवल्यान, आता ते मोठे झाले पण अजूनव त्यांना ह्या सगळा चांगला आठवता। आपल्या आजीयन एक अशी चूक केल्यान ज्यामुळे तिचं आयुष्य तर पूर्ण उद्ध्वस्त झालाच, त्यासोबत त्यांच्या कुटुंबाकसुद्धा भोगूचा लागला। पण दीप्तीच्या काकांनी सांगितल्याप्रमाणे तो जर माणूस त्यांना भेटलो नसतो तर आज त्यांचं कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असता। म्हणून मित्रांनो, ही जी भूताखेता काढणारी माणसं असतात त्यांना ह्योसुद्धा मोठो धोको असता। काळीविद्या वगैरे करतात त्यांच्याकडसून जरा जरी काय चूक झाली तर ह्या सगळ्या स्वतःवरसुद्धा उलटाक शकता, त्यामुळे जीवाची जोखीम ह्या सगळ्यात खूप असा। त्यामुळे असल्या सगळ्या प्रकारात न पडलेलाच बरा, कारण एका चुकीमुळे इतका सगळा घडूक शकता तर ह्या मार्गाने न गेलेलाच बरा। मंडळी आज पुरता एवढाच। तर मित्रांनो, असं काहीसं होतं दीप्ती यांनी पाठवलेलो त्यांच्या आजीचो एक सत्य अनुभव, जो तुमका कसं वाटलो त्या कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि तुमका ह्याबाबत काय वाटतं त्यासुद्धा नक्की सांगा। आणि तुमका जरी गोष्ट आवडली असात तर नक्की लाईक करा, आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ह्या व्हिडिओची लिंक शेअर करूक विसरा नको। आणि सबस्क्राईब तर तुम्ही केला असालच, चुकून जर कोणचा सबस्क्राईब करूचा राहिला असात तर लगेच सबस्क्राईब करून टाका। चला तर मग लवकरच भेटाया अशीच काहीशी भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन, रविवारी ठीक रात्री 10:30 वाजता।